नमस्कार मी धनश्री गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत प्रथम एक नजर टाकू आजच्या हेडलाइन्स वर गुगल सर्च वर टॉप टेन क्रिमिनल असे टाकल्यावर क्रिमिनल्सच्या यादीत चक्क भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही फोटो होतो डिस्प्ले धक्कादायक प्रकारानंतर गुगलने पंतप्रधान नरेंद्र मोदींची मागितली माफी काळबादेवी परिसरातील आग विजवताना वीरमरण आलेल्या भर इकाम करण्याची बजावली नोटीस आणि दहावीच्या निकालाची तारीख येत्या शनिवारी म्हणजे सहा जून ला करण्यात येणार जाहीर जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत आता पाहूया सविस्तर वृत्त गुगल सर्चवर टॉप टेन क्रिमिनल असे टाकल्यावर क्रिमिनल्सच्या यादीत चक्क भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही फोटो डिस्प्ले होतो आहे या धक्कादायक प्रकारानंतर गुगलने पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी मागितली आहे क्रिमिनलच्या सर्च रिझल्टमध्ये मोदींचा फोटो डिस्प्ले झाल्यानंतर सर्च इंजिन गुगलने बुधवारी रात्री उशिरा मोदींची माफी मागितली आहे सर्वात मोठे दहा गुन्हेगार असं इंग्रजीत गुगलला विचारल्यावर जे फोटो डिस्प्ले होतात त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा फोटो हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आहे या धक्कादायक प्रकारामुळे नरेंद्र मोदींची गुगलने माफी मागत असे म्हटले आहे की ही बाब निश्चितच धक्कादायक आहे यामध्ये कोणत्याही प्रकारे गुगलचा विचार दिसत नाहीये यासाठी आम्ही माफी मागतो या चुकीवर उपाय शोधण्यासाठी आम्ही एक्सपर्टचीही मदत घेतली आहे या प्रकारानंतर ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर एकच खळबळ उडाली आहे मॅगीच्या जाहिरातीमुळे वादात अडकलेले अमिताभ बच्चन माधुरी दीक्षित आणि प्रीती झिंटा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे मॅगी नूडल्समध्ये शिसे आणि एम एस जी हे चव वाढवणारे मात्र शरीरास घातक असणारे पदार्थ आढळून आले होते शिवसेनेच्या विधान परिषद आमदार आणि पक्षाच्या प्रवक्त्या नीलम म्हणाल्या आहेत की मॅगीबाबत येत असलेल्या बातम्या ग्राहक आई वडिलांची चिंता वाढवणाऱ्या आहेत आतापर्यंत मॅगीच्या गुणवत्तेचं नियंत्रण का केलं नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय पण मॅगीची जाहिरात केली म्हणून कलाकारांवर केलेली कारवाई अतिशय योक्तीची आहे ब्रँड अँबॅसेडर मॉडेल अभिनेता अभिनेत्री यांनी जाहिरात करण्यापूर्वी त्या उत्पादनाची योग्य माहिती घ्यायला हवी आणि काळजीपूर्वक ती जाहिरात करायला हवी कारण सामान्य ग्राहक त्यांच्यावर विश्वास ठेवतात मात्र कलाकारांवरील कारवाई ही अतिशय वाटते आणि त्यामुळे मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित होतं असंही नीलम गोरे यांनी सांगितलं काळबादेवी येथील गोकुळ निवास इमारत आग दुर्घटनेमध्ये बचाव कार्य करताना शहीद झालेले मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर यांचे निधन होऊन बारा दिवसही उलटत नाहीत तोच पालिकेतील निष्ठूर अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांमागे पालिकेचे दिलेले खाली घर खाली करण्यासाठी नोटीस बजावली आहे काळबादेवी परिसरातील आग विजवताना वीरमरण आलेल्या सुनील नेसरीकरांच्या कुटुंबियांना पालिकेने घर रिकामं करण्याची नोटीस दिली आहे काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी हा दावा केलाय नव्वद दिवसात घर रिकामी करा अशी नोटीस महापालिकेकडून दिल्याचं छेडा यांनी म्हटले सुनील नेसरीकरांच्या निधनानंतर महापालिकेकडून आणि शिवसेनेकडून त्यांच्या कुटुंबियांना मदतीचं आश्वासनही देण्यात आलं मात्र आता नेसरीकर यांच्या कुटुंबियांना घर रिकामं करण्याची नोटीस महापालिकेने दिल्याचं काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी म्हटले नऊ मे रोजी काळवादेवी परिसरात आग लागल्यानंतर बचाव कार्य करताना नेसरीकर गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर पंधरा दिवस उपचार सुरू होते मात्र मृत्यूशी त्यांची झुंज अपयशी ठरली दरम्यान या प्रकरणी काँग्रेसचे प्रवीण छेडा यांनी स्थायी समितीमध्ये हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता या प्रकरणी कोणते अधिकारी गेले होते का गेले होते याची चौकशी करून कारवाईचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिले हरे कृष्ण एक्सपोर्ट या कंपनीच्या दोन संचालक आणि एक महिला कर्मचाऱ्याला मंगळवारी सेशन कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे यांनी एम बी ए तरुणाला केवळ मुस्लिम आहे म्हणून नोकरी नाकारली होती हिरे निर्यात करणाऱ्या या कंपनीविरुद्ध झीशान अली या तरुणाला नोकरी नाकारल्याबद्दल गुन्हा दाखल झाला होता झिशान याने एकोणीस मे रोजी या कंपनीकडे नोकरीसाठी अर्ज केला होता तथापि त्याला कंपनीकडून केवळ बिगर मुस्लिमांनाच नोकरी दिली जाते असे उत्तर देण्यात आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते त्यामुळे कंपनीचे संचालक भास्कर जोशी महेंद्र देशमुख घनश्याम ढोलकिया आणि हसमुख ढोलकिया तसेच एच आर विभागातील प्रशिक्षणार्थी कर्मचारी दीपिका टिक्के यांनी अटकपूर्व जामिनासाठी सेशन कोर्टात धाव घेतली होती कोर्टाने मंगळवारी तिघांना अटकपूर्व जामीन दिलाय मात्र घनश्याम ढोलकिया आणि हसमुख ढोलकिया या दोघांना अटकेची शक्यता वाटत नसल्याने त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी आग्रह धरलेला नाही अशी माहिती त्यांचे ॲडव्होकेट आबाद फोंडा यांनी दिली आहे गोव्यात सुट्टी घालवण्यासाठी आलेल्या दोन महिलांवर पोलीस असण्याचे भासवत सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटकही केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनुक्रमे अठ्ठावीस आणि चौतीस वर्षाच्या या दोन महिला टॅक्सीने अंजुना बीच येथे जात असताना अरपोरा गावाजवळ पाच पोलिसांनी त्यांना अडवली आपण अँटी नार्कोटिक्स विभागातील पोलीस अधिकारी असल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतर त्यांनी त्या दोन महिलांना जवळच चढण्यास सांगत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केलाय त्या कथित पोलिसांनी त्या महिलांकडून दीड लाख रुपयांची मागणी केली आणि ते पैसे न दिल्यास त्यांच्यावर नारकोटिक ड्रग ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे तसेच त्या पाच जणांनी महिलांना मारहाणी केली आणि टॅक्सी ड्रायव्हरलाही लुटून त्याचा मोबाईल आणि एटीएम कार्ड काढून घेऊन दहा हजार रुपये लुटल्याचे पोलिसांनी सांगितले आरोपींनी टॅक्सी ड्रायव्हरला त्याची टॅक्सी त्या रिसॉर्टवरच सोडून दीड लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले टॅक्सी ड्रायव्हरने तातडीने पोलिसात जाऊन या प्रकरणी तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी त्या नराधमांना अटक केली अजय कुमार जीवन पवार नदीम खान ट्रेलर विक्टर जोसेफ आणि कमलेश चौदी अशी या पाच आरोपींची नावं आहेत दहावीच्या निकालाच्या तारखांविषयी गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या व्हॉट्सअप चॅट्स आणि मेसेजेसना विराम मिळणार आहे दहावीच्या निकालाची तारीख येत्या शनिवारी म्हणजे सहा जूनला जाहीर करण्यात येणार आहे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनीच याविषयी अधिकृत माहिती दिल्याने चर्चांना विराम मिळणार आहे विविध तारखांना दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर होणार असल्याचे मेसेज राज्यभरात फिरत आहेत मंडळाने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी यंदा जवळपास आठवडाभर आधी ऑनलाईन निकाल उपलब्ध करून दिला त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतही तशाच चर्चा राज्यभरात सुरू झाल्या होत्या राज्य बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी अखेर बुधवारी त्या विषयाची माहिती देताना येत्या शनिवारी निकालाची अधिकृत तारीख जाहीर होण्याचे सांगितले आहे बदलापुरातील राष्ट्रवादीचे नगरसेवक आशिष दामले यांची गुंडगिरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे गुंडगिरी करणाऱ्या आशिष दामलेंची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली आहे असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक आशिष दामले यांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय बदलापूर पासून जवळ असलेल्या इनगाव मध्ये नरेश रत्नाकर यांचा साधना भुवन आश्रम आहे या आश्रमात बुधवारी रात्री अकराच्या सुमारास वीस पंचवीस कार्यकर्त्यांसह दामले घुसले आणि त्यांनी आश्रमावर दगडफेक केली आहे यावेळी दामलेने आपल्याला धमकावल्याचा तसेच एक लाख रुपयांची रोकड पळवल्याचा आरोप रत्नाकर यांनी केलाय आश्रमात अनेक घोटाळे सुरू असल्याची माहिती कानावर येत होती त्यामुळे या घोटाळ्यांचा जाब विचारण्यासाठी आश्रमात गेल्याचा दावा दामलेंनी केलाय विशेष म्हणजे नगरसेवक दामलेंच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांसमोरच हा प्रकार घडलाय हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून फरार दामलेंना शोधण्यासाठी बदलापूर पोलिसांचं पथक रवाना झालंय दरम्यान गुंडगिरी करणाऱ्या आशिष दामलेंची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे यंदा नाट्यकर्मी सुलभा देशपांडे आणि अभिनेते जयंत सावरकर यांची अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या जीवन गौरव पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे परिषदेने यंदा पुरस्कारांची फेररचना केली असून इतर विभागात दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांसह एकूण अडतीस पुरस्कार देण्यात येणार आहेत हा सोहळा चौदा जूनला सायंकाळी सात वाजता नाट्यसंमेलनाध्यक्ष फैयाज यांच्या अध्यक्षतेखाली होईल राज्याचे महसूल आणि कृषी मंत्री एकनाथ खडसे यांची यावेळी उपस्थिती असेल पंचवीस हजार रुपये रोख आणि शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे या पुरस्कारासह यंदा आणखी काही पुरस्कार देण्यात येणार आहेत यंदाचा देवल स्मृती दिन दोन सत्रात करण्यात येणार असून चौदा जून आणि रंगभूमी दिनाचे औचित्य साधून नोव्हेंबरमध्ये तो करण्यात येईल चौदा जूनला सकाळी दहा वाजता फैयाज यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होईल अकरा वाजता राज्य नाट्यस्पर्धेत प्रथम आलेल्या चिंदी बाजार या नाटकाचा प्रयोग होईल तर तीन वाजता संगीत स्वयंवर नाटकाचा प्रयोग होईल टीम इंडियाचा कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनपटावर एम एस धोनी नावाचा सिनेमा तयार केला जातोय हे तर सर्वांनाच ठाऊक आहे मात्र सिनेमा तयार करताना दिग्दर्शकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय महेंद्रसिंग धोनीच्या धडाकेबाज फलंदाजीचे फुटेज लागणार आहेत या बी सी सी आयने पंधरा कोटी रुपयांची तर महेंद्रसिंग धोनीने तब्बल चाळीस कोटी रुपयांची मागणी केली आहे पैशांच्या कारणास्तव हा सिनेमा प्रदर्शनासाठी अडकला आहे या सिनेमाचा धोनी सहनिर्माता आहे सिनेमात महेंद्र सिंग धोनीची प्रमुख भूमिका सुशांत राजपूत साकारणार आहे तसेच महेंद्र सिंगला आत्ताच गोंडस मुलगी झाल्याने निर्माता आणि दिग्दर्शकाला धोनीच्या आयुष्यातला हा सर्वात महत्वाचा क्षण ही सिनेमात घ्यायचा आहे पैशांच्या अडचणीमुळे हा सिनेमा आणखीनच लांबणीवर गेलाय त्यामुळे धोनीच्या चाहत्यांना आणखीन काही काळ या सिनेमाची प्रतीक्षा करावी लागणार आहे टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार असून नुकताच त्याचा साखरपुडा शा देखील आय पी एल दरम्यान रोहितने आपली मैत्रीण रितिकाला प्रपोज करीत थेट अंगठीच घातली होती अखेरकार रोहित आणि रितिकाचा पारंपरिक पद्धतीने साखरपुडा सोहळा पार पडलाय रोहित आणि रितिकाने ट्विटरवरून आपल्या सोहळ्याची माहिती दिली आहे जाता जाता पुन्हा एक नजर टाकू आजच्या हेडलाईन्सवर गुगल सर्चवर टॉप टेन क्रिमिनल असे टाकल्यावर क्रिमिनल्सच्या यादीत चक्क भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही फोटो होतो डिस्प्ले धक्कादायक प्रकारानंतर गुगलने पंतप्रधान नरेंद्र मोदींची मागितली माफी काळबादेवी परिसरातील आग भिजवताना वीरमरण आलेल्या सुनील नेत्रीकरांच्या कुटुंबियांना पालिकेने भर रिकामं करण्याची बजावली नोटीस आणि दहावीच्या निकालाची तारीख येत्या शनिवारी म्हणजे सहा जूनला करण्यात येणार जाहीर तूर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत